दरम्यान राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला राहुल गांधी उपस्थित नव्हते. पुढच्या तारखेला राहुल गांधी उपस्थित न राहिल्यास अजामीन पात्र वॉरंट काढण्यात यावं अशी मागणी वकील संग्राम कोल्हटकरांनी केली. तर राहुल गांधी सर्व ठिकाणी जातात मात्र न्यायालयाचा आदेश पाळत नाहीत असं सत्याकी सावरकर म्हणत आहेत. पुढील तारखेला राहुल गांधी कोर्टात हजर राहतील कारण का ते विधानसभा आपलं लोकसभेचं शीतकालीन अधिवेशन चालू आहे. तर याही बाबीला आम्ही आक्षेप घेतलेला आहे कारण गेल्या 3 तारखा त्यांनी अशा वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचं टाळलेलं आहे. पुढची काय तारीख दिलेली आहे आणि काय असेल? आता पुढची तारीख दिलेली आहे ती 10 डिसेंबर दिली, सॉरी 10 जानेवारी, माफ करा, 10 जानेवारीला जर राहुल गांधी हजर नाही झाले तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून अटक करून त्यांना न्यायालयात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.